शहरातील विकास कामांना स्थगिती मिळाल्याने अनेकांना आसुरी आनंद होत आहे असा टोला माजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना लगावला. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान चव्हाणांनी हा टोला लगावला. राज्य शासनाने राज्यातील 36 जिल्ह्यातील DPDC च्या कामांना स्थगिती दिली आहे. नांदेडचाही यात समावेश आहे. काही लोकांना विकास कामे थांबवण्याचा आसुरी आनंद होत आहे. माझं हे काम चालू ठेवण्यातच मला जास्त आनंद राहील असं म्हणत अशोक चव्हाण यांनी खासदार चिखलीकर यांना टोला लगावला. मला या जिल्ह्यामध्ये काम करत असताना सर्वपक्षीय नेत्यांनी लोकप्रति सहकार्य केलं. काही लोकांचा व्यक्तिगत आकस असावा काही निवडक मंडळींचा, परंतु मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहिलेलो आहे. आणि केवळ माझ्यावर मी तर म्हणेन काही लोकांना नुसतं आसुरी आनंद, काही लोक काम थांबवण्याचा आनंद काही लोकांना आहे. माझा हे काम चालू ठेवण्यामध्ये आनंद जास्त राहील. आणि मला वाटतं कोणी का असेल ना, काम पूर्ण झालं तर क्रेडिट ज्याला घ्यायचं तरी घ्यावं, माझं काही तक्रार नाही आहे. प्रश्न क्रेडिटचा नाही इथे, प्रश्न जिल्ह्याच्या विकासाचा विषय आहे. आणि त्यामुळे असा आनंद आसुरी आनंद घेऊन थांबवण्यापेक्षा मला वाटतं ह्या कामाला आपल्याला पूर्णत्वास नेण्याकरता आपली जी कर्तबगारी आहे ती काही लोकांना दाखवून देतं आनंद होईल. आम्हाला आमची काही हरकत नाही, त्यासाठी आम्हाला आनंद आहे. आणि क्रेडिट त्यांना जरूर आम्ही जाहीरपणे तुमच्यामुळे होऊ लागलं आहे असं आम्ही क्रेडिट घ्यायला तयार आहोत. आमची काही त्याला विरोध नाही आहे. त्यामुळे हा त्यातला विषय महत्त्वाचा आहे.